नमस्कार, मी सीता नेहरे बोलते. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची भाजी. पण भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. पहा तुम्ही, एकदम हटके आहे. तुम्ही पाहिली पण नसणार कधी अशा पद्धतीने. तर जाऊया सीता नेहरे किचनमध्ये आणि पाहूया भेंडीची भाजी. तर मी ती आलेली आहे सीता नेहरे किचनमध्ये. आणि हे पहा, आता मी भेंडी घेतलेली आहे. माझ्याकडे जवळजवळ 1/2 किलो भेंडी आहे. पूर्ण मी भेंडी अशी धुवून घेतली पाहिजे, नंतर हे कापून घेणार आहे. अशी दोन दोन तीन तीन भेंड्या अशा घ्यायच्या आणि कापून घ्यायच्या भेंड्या. तर हे पहा कशा पद्धतीने कापली भेंडी. एकदम ही भेंडी कधीच चिकट होणार नाही, म्हणजे चिकट होती ना ती होणार नाही. एकदम सुट्टी सुट्टी अशी ताटात वाढली तर एकदम छान दिसती, मस्त एकदम. तर अशा पद्धतीने भेंडी होणार आहे. तर तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला कसा होणार आहे ही भेंडी. आणि एकदम पटकनही होणार, तुम्हाला टिफिनसाठी कामाला येणार, तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी. सकाळच्या नाश्ता करायचा असला तर, भाजी चपाती खायची असली तर, आणि कशाबरोबरही खा तुम्ही, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, आपण भाताबरोबर बाजूला लावा, तोंडी लावायला घेतली ना तरी पण चालेल. एवढी अप्रतिम भेंडी आहे ही. तर तुम्ही नक्की हा संपूर्ण व्हिडिओ पहा. वेगळं आहे जरा, थोडंसं हटके. तर मी हा तुम्हाला माहिती आहे मी थोडंसं वेगळं करत असते कुठलंही, ते पण अप्रतिम टेस्ट त्याला असती. तर इथं मी झालेली आहे भेंडी चिरून. आता मी कांदा घेते पहा त्याच्यात काय काय घालणार आहे ती घेत. तर पूर्ण कांद्याची मी जाळी करून टाकणार आहे. पहिली जाळी म्हणजे सगळीकडून कापणार आहे कांदा मी. पहा तुम्ही आता कांदा बिंदा का कापण्याचं दाखवते ते पण तुम्ही शिकावं, तुम्हाला यावं म्हणून मी दाखवत आहे. का अशा पद्धतीने कापलं तर पटापट होतं. तर कसं हॉटेल मॅनेजमेंट करणारी मुलं मुली असतील ना, ते लोकांना असं येतं कांदा चिरायला. त्या लोकं बरोबर असे मोठा सुरा घेणार, फटाफट असं कापून घेणे. पहा ज्यांचं शेप लोक असतील ना त्यांनाच येते हे कांदा चिरायला. पण आपण पण शिकलं ना तर आपल्याला पण येणार. तर मला नाही का येत, तसं तुम्हाला पण येतात. मी काही शेप नाही आहे तरी पण मला येतं ना, म्हणजे शिकलं तर होतं. मी कुठलंही तुम्हाला यावं हे सर्व दाखवते. तुम्हाला कुठल्याही वस्तू यायला हवी म्हणून मी दाखवते तुम्हाला. तर हे पहा अशा पद्धतीने कांदा चिरत, किती सुंदर बारीक कांदा चिरलेला आहे ना. तुम्हाला मोठा परत मोठा चिरायचा, चपटा चिरायचा तो त्याला पण वेगळी स्टेक आहे. जरा मोठा आणखी 4 फोडींचा चिरायचा तो पण वेगळी टेक आहे. कांद्याचे भरपूर प्रकार आहे चिरण्याचे. तर हे झालेलं आहे कांदा चिरून. पहिलं मी आता हे बाजूला ठेवते, आधी काढून प्लेटमध्ये घेते कांदा. खूप गर्दी होणार त्याच्यावर. कांदा, टमाटर, कोथिंबीर बी कापायची आपल्याला, अजून भरपूर सारं काही कापायचं आहे. तर कांदा टमाटर पण दाखवते पहा तुम्हाला असं घ्यायचं. पहिलं हे पहा टमाटर मी एकदम सोप्या पद्धतीत पटकनही होणारी आहे ती. ते चिरण्याचं खूप महत्त्व आहे. कुठल्याही भाज्यांना करताना आपण पहिलं त्याची तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याची जेवण बनवायला वेळ लागत नाही, जेवणाची तयारी करायला जास्त वेळ लागतो असं असतं ते. तर हे पहा कुठलीही भाजी निसणं टिपणं किंवा मिरच्या कापणं, कोथिंबीर कापणं, हे सर्व कापण्यात आणि त्याच्यात खूप वेळ लागतो. म्हणून पटकनही होण्यासाठी तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही. म्हणून मी तुम्हाला चिरताना पण दाखवते कांदा. तर मी इथे बटाटे साल काढून घेतलेले आहेत. हे पण छोटे छोटे तुकडे करायचे. हे पण पहा तुम्ही छोटे करणार आहेत का बटाट्याचे पण तुकडे. पहा तुम्ही कशा पद्धतीने चिरणार आहे मी त्या. हे पहा एकावर एक 2-4 ठेवायचे आणि असे चिरून काढायचे. हे पहा एकदम बारीक बारीक होणार. पहा खूप काही स्टीप आहेत त्याच्यात. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये टीप भरपूर असतात. तर पहा तुम्ही त्या टीप पण पाहत राहा. आणि भेंडी तर एकदम सोपी आहे, फक्त त्याच्यात काय घालायचं काय नाही ते पाहायचं असतं मेन. तर हे आता झालेलेच आहे जवळजवळ चिरून माझे बटाटे पण. छोटे बटाटे घेतलेले आहेत, मोठे नाही जास्त. तर मी एका पाण्याच्या भांड्यात पाणी असं ना त्याच्यातच ठेवायचे बटाटे, का की बटाटा कसा लगेच काळा पडतो म्हणून बटाटे कधी पण पाण्यात टाकून द्यायचे. आता मी कोथिंबीर घेते चिरायला. कढीपत्ता पण ताजा ताजा मी झाडाचा तोडून आणलेला आहे, तो टाकणार घेतला आहे आता मी इकडे. म्हणजे हे बघा कोथिंबीर बी किती फटाफट होती ना चिरून. सुरी उचलायचीच नाही, तिथल्या तिथंच फिरवायची नसती तर लगेच होतं. वरती बघत असल्यानं वर बघून खारी कांदा चिरू शकते मी. म्हणजे शिका चिरायला तुम्ही पण, असं बोलता बोलता मी खाली कांदा चिरून होतो.
कुठली भाजी चिरून होती खा बोलता बोलता। हे बघा, लसूण पण झाला, कांदा झाला, लसूण झाला, टमाटर झाले आणि कोथिंबीर पण झाली। जी लागणारी वस्तू आपल्याला सगळी झालेली आहे। हे बघा, आता मी खूप पटकनी होतं आणि छान असतं ते सर्व पाहायला पण बरं वाटतं। बघा तुम्हाला कसं फटाफट होते, कसं कापले होतात ते फटाफट। हे झालेलं आहे आपले संपूर्ण आता चिरून। मी आता काय करते पहा, पुढे कढई ठेवणार आहे गॅसवरती। हे पहा, कढई ठेवलेली आहे गॅसवर मी। कढईत टाकते तेल, थोडंसं टाकणार आहे। 2 स्पून तेल टाकलं असणार आहे, छोटे आपले पोहे खायचे जास्त नाही। जिरं आणि मोहरी टाकायची। हल्ली लोक कसं डाएटच्या ह्याच्यात जातात, असं तेलकट हे जास्त खाते नाहीत आणि नाही खावं जास्त तेलकट। हलगिरी कसं खूप काही जे तिच्यात रोगांवर प्रतिकार करणाऱ्या भाज्या असतील त्याच खातात लोक, किंवा डाएटचंच खातात। तेल बिल तळलेलं ड्राय म्हणजे असे फूड नाही खाते, असंच खातात। आणि तसंच खावं का की भरपूर नवीन नवीन आजार निघालेत, त्याच्यामुळं लोक खूप घाबरूनच वागतात। मग त्याच पद्धतीने मी भाज्या दाखवते, असं कमी तेलात आणि जास्त उकडलेल्या भाज्या म्हणजे असं तळलेल्या नाही जास्त भाज्या अशा दाखवत असते। हे बघा, कढीपत्ता झाडाचा तोडून आणला होता तोच टाकला। लसूण टाकते, आता सर्व प्रकार टाकून द्यायचे पटापट। आता कांदा टाकते। तर कांदा हे कसं भाजलं पाहिजे चांगलं, कांदा आणि लसूण चांगला परतला पाहिजे, ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कांदा आणि लसूण। छान परतून घ्यायचा कांदा लसूण पहिल्या तेलावर, त्याला छान असा रंग आला पाहिजे मस्त। तर असं मी सांगत होते तुम्हाला का केमिकलच्या जास्त खात नाहीत, पौष्टिकच वस्तू खावं, डाएट फूडसारखं वस्तू खावं, फळं खावं, कच्च्या भाज्यापाल्या असतील त्या तेवढ्या उलट्या खावा। कोबी झालं, हे कच्चं सलाटमध्ये खाल्लं तरी चांगलं आहे। आता मी बटाटा पण टाकला, बटाटा पण छान परतून घ्यायचा। आणि ह्याच्यात मी टाकले सफेद तीळ। सफेद तीळने कसा रंग छान दिसतं त्या भाजीला, आणि त्याला तडतोडून नाही द्यायचं, असंच टाकायचं सफेद तीळ। ते रंग येतो आणि तो सफेद तीळ आपण खाताना ना दाताखाली येतो, जे नट तडतडणारा दाताखाली आल्यानंतर छान असा टचकनी आवाज येतो आणि छान लागतो तो आपल्याला, म्हणजे म्हणून तो कच्चेच टाकायचा तो कधी पण। काही काही भाज्यांनी असं असतं कच्चं टाकलं, अख्खा कच्चा टाकलेला आहे त्याला भाजलं म्हणजे हे पण नाही वाटून पण नाही घेतलेलं काही नाही, अख्खे टाकले एक मोठा स्पूनभरून टाकलं मी। तर असं रंग बी छान दिसतं त्याचा, दिसतात छान त्याच्यात भेंडीमध्ये सफेद तीळ। आता परतून झालेलं आहे आपल्या जवळजवळ, थोडंसं अजून घेते परतून। त्याच्यात कसं बटाटे पण परतले जातात आणि कांदा पण ट्रान्सपोर्ट आपला होत जातो, म्हणून तुम्हाला ते दोन्ही संघ जवळजवळ दाखवला। तर मी टाकते टमाटर। टमाटर मी 2 घेतलेले आहेत आणि कोथिंबीर बी चांगली मोठ भरून घेतली होती ती टाकलेली आहे। बराचसा मसाला झाला आहे ना आपला, तर भेंडी टाकल्या, भरपूर भेंडी पण आहे माझ्याकडे, 1/2 किलो भेंडी आहे, ती चिरून चिरली ती टाकणार आहे। मीठ टाकलं मी आता, वा जवळजवळ मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे, माझे छोटा चमचा आहे, 1.5 स्पून टाकलेलं आहे मीठ, का की जास्त आहे ना भेंडी, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता, तुमचं किती क्वांटिटी आहे किती नाही ती त्याच्यावर टाकू शकता तुम्ही। चव पण कधी कधी कोणाला भाजी आळणीच आवडती, कोणाला भाजी खारटच आवडती, मग तुमच्या पद्धतीने टाका तुम्ही मीठ। मीठ झालं, तिखट झालं, तुमच्या पद्धतीवर टाकत जा, की कोणाला तिखट आवडतं कोणाला नाही तिखट आवडत, असं असं मुलं खाणारी असेल तर कमी तिखट घालतात। भेंडीत जराशी जास्त टाकली तिखट तर छान लागते भेंडी, आणि ही भेंडी चिकट होणार नाही। ही भेंडी कधी खातात तुम्हाला आठवलं का, कधी तुम्ही खाऊ शकता ही भेंडी, तुम्ही कधी खाल्ली असन, खाल्ली का नाही माहीत नाही तुम्हाला, पण मी बऱ्याच वेळा ही भेंडी खाल्लेली आहे अशा पद्धतीची भेंडी। तर सांगते तुम्हाला कधी खाल्लेली आहे भेंडी अशा पद्धतीची, पुढे गेल्यावर होतीच तिकडे त्या तिथे टाकते आता भेंडी। हे पहा मस्त एकदम भेंडी आहे,
एकदम हिरवीगार भेंडी होती, ताजी ताजी मी आणली होती बाजारातून जाऊन. म्हटलं आज चला ह्या पद्धतीची भेंडी मी केलेली आहे, दुसऱ्या पद्धत बऱ्याचशा भेंडीच्या केलेल्या आहेत, पण ह्या पद्धतीची भेंडी तुम्हाला आठवत असेल आता, कधी अशी भेंडी खाल्लेली आहे तर बघा. मला नाही, मी तर खाल्लेली आहे, तुम्ही खाल्ली का नाही अशा पद्धतीची भेंडी, लाल कलरची भेंडी आणि न चिकट होणारी, टमाटर घातलेली त्याच्यात, कांदा घातलेली, अशी भेंडी आठवा तुम्ही कधीतरी. शेवटी सांगते मी तुम्हाला कधी खाल्ली जाते ती. आणि नक्की तुम्हाला माहीत जर असलं, खाल्ली असली कधी तुम्ही, तर कमेंटमध्ये लिहून पाठवा मला का मी ताई या वेळेस भेंडी अशी भेंडी खाल्लेली आहे, किंवा नाही खाल्ली आम्ही आता करू ही भेंडी, हे पण लिहिलं तरी चालेल, नसली खाल्ली तरी पण चालेल. हे पहा जवळजवळ आपली होत आलेली आहे, भेंडीला वेळ लागत नाही, भेंडीवर झाकण ठेवायचं नाही, भेंडी तयार झालेली आहे आपली, तर काढून घेते मी. किती सोप्या पद्धती झाली का नाही पटकनी भेंडी ही बघा. आता मी हे काढून घेते छान अशी ताटात, मस्त काढून घेते बा. मैत्रिणींनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि नवीन पाहत असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील, वेगळं काहीतरी असतं ते पण येत जाईल तुम्हाला, म्हणजे माझ्यात वेगळंच असतं, जरा तरी थोड्याफार फरक असतो याच्यात, वेगळंच असतं. म्हणून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि लिहून पाठवा कुठून तुम्ही पाहताय ते पण लिहून पाठवलं तरी चालेल. आणि नाही जरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर डिस्क्राईब केलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला कळेल तरी ना तुम्हाला आवडत नाही आहे माझ्या डिश किंवा आवडतात हे पण कळेल मला. तुम्हाला नाही आवडलं तर डिस्क्राईब केलं तरी पण चालेल, कोणी करतच नाही डिस्क्राईब, म्हणून मी म्हणते नाही आवडलं ना तुम्ही गप्प राहू नका, डिस्क्राईब केलं तरी चालेल, आणि आवडलं तर लाईक मात्र विसरू नका करायचं. तरी बा संपूर्ण झालेली आहे आपली भेंडी तयार, वाढून पण झालेली आहे डिशमध्ये मस्त एकदम, पहा किती छान दिसते एकदम. तर तुम्हाला सांगते आता ही भेंडी हॉटेलमध्ये किंवा तवा भेंडी म्हणते त्याला, कुठे लग्नाचं जेवण असतं तिथे असते. तर चला आता